विधेयक कायदे 2020 हे एकमताने मंजूर करण्यात आले असून या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन व या विधेयकाचे स्वागत विटा शहर महिला राष्ट्रवादीच्या महिलांनी जिलेबी वाटून करण्यात आले. महाआघाडी सरकारचा विजय असो. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या विरोधातील शक्ती विधेयक 14 डिसेंबर 2020 रोजी विधानसभेत मांडण्यात आले. बलात्कार, ऍसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीस मृत्यूदंडाची तरतूद केली आहे. महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी काही तरतुदी मांडण्यात आल्या आहेत. या तरतुदी पुढील प्रमाणे: बलात्कार प्रकरणी अजामीन पत्र गुन्हा दाखल होणार, अतिदुर्लभ प्रमाणात फाशीच्या शिक्षेची तरतूद अथवा जन्मठेप आणि दंड, 16 वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर जन्मठेप, मरेपर्यंत जन्मठेप व 10 लाख रुपये दंड, महिलेचा छळ केल्यास किमान 2 वर्ष तुरुंगवास, महिलांवरील क्रूर अत्याचार गुन्हे प्रकरणी मृत्यूदंड शिक्षेची तरतूद. सगळे गुन्हे अजामीन पात्र असतील. त्यामुळे विधानसभा व विधान परिषदेमध्ये याच महिलांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध शक्ती फौजदारी कायदे विधेयक 2020 हे एकमताने मंजूर करण्यात आले. याच निर्णयाचे स्वागत विट्यातील राष्ट्रवादी महिलांनी एकमेकांना जिलेबी वाटून केले. यावेळी विटा शहराध्यक्षा लता मेटकरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रेखा पवार, नगरसेविका प्रतिभा चोखे, नगरसेविका मालती कांबळे, रुपाली नेत्रे, जयमाला मनगुट्टे, मंगल साठे, संगीता वैराग, प्रतिभा काटकर, संध्या कांबळे व सफाई कर्मचारी महिला उपस्थित होत्या. आदरणीय शरद पवार साहेब, तसेच आमचे नेते जयंतराव पाटील साहेब आणि सुप्रियाताई सुळे व रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व महिला कार्यकर्त्या राष्ट्रवादीच्या, त्यांनी जो शक्ती कायदा पास केलेला आहे आघाडी सरकारने, त्याच्या आनंदात आम्ही जिलेबी वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण बघतच असाल तर शरद पवार साहेबांनीच महिलांना 50% आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि ह्याच्यामुळेच कुठेतरी महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. आणि ह्याचंच पुढचं हे कारण म्हणजे आता त्यांनी महिलांसाठी जो शक्ती कायदा संमत केलेला आहे आघाडी सरकारने, त्याच्यामुळे जे महिलांवर अत्याचार होत आहेत त्याला कुठेतरी आळा बसेल आणि जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद केलेली असल्यामुळे नक्कीच त्या महिलांना कुठेतरी त्याचा फायदा होईल. म्हणून आम्ही सर्वजण त्याचा आनंद हे करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. साहेबांनी किती दिवसापूर्वी हा कायदा हे करायला सांगितला होता, त्यांचा खरं तर त्यांनी घेतलं ते मंजुरी आत्ता झालं. न्यायालयाने हा कायदा घेतला महिलांसाठी, शक्ती नाही जी त्याची दिलं एका महिन्यात निर्णय घ्यायचा, एका महिन्यात निकाल लावायचा, हा चांगलाच निर्णय घेतला. आणि महिलांना आता अन्याय होणार नाही, महिलांवरले अन्याय होणार नाही आणि महिलांच्या सुरक्षासुद्धा आता होईल. आणि जो हा कायदा घेतला आहे ते महिलांसाठी आनंद आहे, आम्हाला आनंद व्यक्त होतो आहे, म्हणून आम्ही विजय साजरा करतो आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टँडर्ड.